महाराष्ट्राच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण निर्णय घेतला, शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय आपण घेतला, देशातला ऐतिहासिक निर्णय आहे। केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आणि आपत्तीमध्ये सरकार त्याच्या पाठीशी उभं राहील, त्याला विमा पण देईल, त्याला मदत पण देईल। 10,000 कोटी रुपये मदतीच्या पोटी शेतकऱ्यांना देणारं आपलं सरकार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात माननीय मोदीजी ज्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, आता नमो शेतकरी सन्मान योजना आणून 6,000 रुपये राज्य सरकारचे देखील देण्याचा निर्णय घेतला। आता 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी आपण देणार आहोत। आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते, आम्हाला दिवसा वीज द्या, दिवसा 12 तास अखंडित वीज द्या, ही सातत्याने शेतकऱ्यांची मागणी असते। आणि म्हणून आता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आणि मी नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी आश्वस्त करतो, पुढच्या 3 वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला 12 तास दिवसाच वीज मिळेल याची तजवीज आम्ही केली आहे। आणि त्यातल्या 50% शेतकऱ्यांची तर वीज लवकर त्या ठिकाणी दिवसा मिळण्याकरता 15 ऑगस्ट पर्यंत टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि त्या ठिकाणी याच वर्षी त्याचं काम आम्ही सुरू करतो आहोत। नाशिक सारखा जिल्हा जो शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती कशी केली पाहिजे हे सांगितलेलं आहे, व्हॅल्यू ऍडिशन कशी करायची हे सांगितलेलं आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ऍडिशन झाली पाहिजे म्हणून आपण देश राज्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखा प्रकल्प आणलाय, त्याचं नाव आता श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपण केलाय। 10,000 गावांमध्ये ऍग्री बिझनेस सोसायटी आपण तयार करतो, ही सोसायटी मल्टीपर्पज सोसायटी असणार आहे। ही सोसायटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची व्हॅल्यू चेन तयार करणार आहे आणि 43 कॉर्पोरेट सोबत या ऍग्री बिझनेस सोसायटीचा करार आपण करतो की ज्याच्यामध्ये रिलायन्स पासनं तर वेगवेगळे या क्षेत्रात काम करणारे जे रिटेलचे लोक आहेत अशा सगळ्या लोकांसोबत करार होईल। आणि आमच्या गावातली सोसायटी आमच्या शेतकऱ्याचा माल थेट आता त्या ठिकाणी व्हॅल्यू चेनला विकेल, त्यामुळे हे सातत्याने कधी कांद्याचं संकट येतं, कधी टोमॅटोचं संकट येतं, कधी भाजीचं संकट येतं, या संकटापासनं नेहमीची मुक्ती आम्हाला मिळेल। या 10,000 गावांमधल्या या ऍग्री बिझनेस सोसायटीला कोल्ड चेन देखील मिळणार आहे, त्यांना वेअर हाऊसिंग देखील मिळणार आहे, त्यांना तारण योजना देखील मिळणार आहे। म्हणजे आता प्रत्येक गाव हे शेती करता आणि शेतीपूरक उद्योगाकरता स्वयंपूर्ण करण्याचं काम या स्मार्ट योजनेच्या माध्यमातून आज आपलं सरकार पूर्ण करत आहे।